नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज माझ्या चॅनल मध्ये पहिल्यांदाच मी एका मालिकेचा टीजर रिव्ह्यू करणार आहे किंवा ट्रेलर रिव्ह्यू करणार आहे. म्हटलं आता घरी बसूनच आहोत तर आपल्याला वेगवेगळे प्रयत्न करायला काय हरकत आहे बुवा. तसं पण असं म्हटलंच आहे ना की प्रयत्न करणे वालो की कभी हार नाही होती. जाऊ दे. तर मंडळी, आज आपण ज्या मालिकेचा ट्रेलर रिव्ह्यू करणार आहोत तो रिव्ह्यू ऐकण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग थोडाही विलंब न करता बघूया ती मालिका कुठली आणि आपण कुठल्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत ते. चंद्राच्या साक्षीने करतोय एक नवी सुरुवात. मंडळी, आज आपण चंद्र आहे साक्षीला या मालिकेचे आतापर्यंत दोन प्रोमो आले आहेत आणि म्हणजे सुबोध भावेचं एक मला आवडतं बाबा की म्हणजे हा माणूस मराठी चित्रपट म्हणा, नाटक म्हणा, मालिका म्हणा, हिंदी वेब सिरीज म्हणा, हिंदी चित्रपट म्हणा, एकही जागा हा माणूस सोडत नाहीये. म्हणजे सुबोध भावे खऱ्या अर्थी मराठी इंडस्ट्रीचे अक्षय कुमार आहेत असं म्हणायला हरकत नाही. की म्हणजे त्यांना मेहनत करण्याची भरपूर इच्छा आहे, सतत काही ना काही प्रोजेक्ट्स करत आपण आपल्या लाडक्या रसिक मायबाप प्रेक्षकांसमोर आलं पाहिजे असा त्यांचा जो अॅटिट्यूड आहे त्याच्यामुळेच त्यांना आज जो सक्सेस मिळालेला आहे तो सक्सेस ते चांगल्यापणे कॅरी करतायत असं आपण म्हणू शकतो. आणि आता परत एकदा ते एका मालिकेच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहेत आणि त्या मालिकेचं नाव आहे चंद्र आहे साक्षीला. खरं तर जेव्हा कलर्स मराठीनी पहिल्यांदा हा प्रोमो जेव्हा जाहीर केला होता तेव्हा सुबोध भावे यांना बघून लॉकडाऊन मध्ये आलेल्या डिप्रेशनचं अनेक आपोआप प्रेक्षकांच्या मनावर एक हास्य फुटलं आणि त्यांना असं वाटलं की चला आता काहीतरी एक चांगलं आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि चंद्र आहे साक्षीलाच्या पहिल्या प्रोमो मध्ये आपल्याला दिसलं होतं की सुबोध भावे कोणासाठी तरी गजरा घेत आहे, अर्थात कोणासाठी ते रिव्हील केलं नसलं तरी ते त्यांच्या बायकोसाठीच घेणार आहेत एवढं मात्र प्रत्येक सेन्सिबल माणसाला कळतं. सो सुरुवातीला पहिल्या प्रोमो मध्ये हा एक खूप पॉझिटिव्ह आणि असा एक प्रोमो वाटला की सगळं छान आहे असं काहीतरी प्रोमो वाटला होता. पण जेव्हा या मालिकेचा दुसरा प्रोमो रिलीज झाला तेव्हा मात्र दाल में कुछ गडबड है दया असं काहीतरी झालं. कारण सुबोध भावेंचं एक आवडतं की ते सगळं हॅपी गो लकी दाखवत नाही. ते जरी मेन लीड करत असले तरी त्यांच्या मेन लीड मध्ये थोडाफार ते ग्रेट शेड आणण्याचा प्रयत्न करतात. जसं त्यांनी झी मराठीवर जे तुला पाहते रे मालिका आली होती त्या मालिकेमध्ये सुद्धा केलं होतं आणि या मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला तसंच काहीस दिसणार आहे असं एकंदरीत हा प्रोमो बघून वाटतंय. थांब सौ सुमन श्रीधर काळे. सुमन तो मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा. श्रीधर रावांची बायको सुमन हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुझं लग्नानंतरचं नाव आवडलं ना तुला सुमन. चंद्र आहे साक्षीला 11 नोव्हेंबर. मंडळी, या मालिकेच्या दुसऱ्या प्रोमो मध्ये आपण बघितलं की ऋतुजा बागवे आपल्याला सुबोध भावे यांच्याबरोबर दिसते आणि ऋतुजा बागवे खूप काळानंतर परत एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. तिला नो डाऊट अनन्या या नाटकामुळे तिला खूप अप्रिसिएशन मिळालं, तिला भरपूर अवॉर्ड देखील मिळाले. पण परत एकदा अदितीच्या होम पेजवर फुल बॅटिंग करायला रेडी आहे आणि या दोघांचं आताच लग्न झालेलं आहे. पहिल्यांदा ते गृहप्रवेश करत आहेत आणि तेव्हा ऋतुजाच्या हाती लागतं एक कलश आणि त्या कलशवर लिहिलेलं असतं सुमन असं नाव. आता ही सुमन कोण आहे हा प्रश्न तिला पडणार. इतक्यात सुबोध भावे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवून काहीतरी ती वेळ मारून नेतो पण आपल्याला प्रेक्षकांना मात्र कळतं की नाही 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 हे काहीतरी गडबड आहे. याच्या पास्ट लाईफचं प्रेझेंट लाईफशी काहीतरी कनेक्शन आहे किंवा यांनी काहीतरी पास्ट लाईफमध्ये खूप मोठा झोल केलेला आहे आणि ती पास्ट लाईफ जी आहे ती आता याच्या प्रेझेंटमध्ये मध्ये मध्ये डोकावणार आहे आणि याला त्रास देणार आहे असं काहीसं आपल्याला हा प्रोमो बघून वाटतं. म्हणजे अलीकडेच मी नेटफ्लिक्सवर एक रिबेका नावाची फिल्म बघितली होती. त्या फिल्ममध्ये पण थोडंफार असंच होतं की एक नवीन जोडपं येतं, त्याचं मॅन्शन असतं कारण ते ब्रिटिशच दाखवलेत. त्या मॅन्शनमध्ये ती मुलगी येते आणि मग तिला आधीच्या बायकोचे काही काही हिंट्स मिळू लागतात
आणि मग जाऊ दे, मी त्या ती जर स्टोरी सांगितली तर कदाचित जर या दोन्ही स्टोरीज मध्ये काही सिमिलॅरिटी असेल तर उगाच स्पॉइलर दिल्यासारखं नको. पण मराठी प्रेक्षकांसाठी हा कॉन्सेप्ट नो डाऊट खूप नवीन आहे आणि अर्थातच सुबोध भावे आणि ऋतुजा बागवे हे जे कॉम्बिनेशन आहे ते बघायला प्रत्येकाला आवडेल, कारण दोघांचं वेगवेगळं फॅन फॉलोईंग आहे. सुबोध भावे नो डाऊट हल्ली 5 वर्षाच्या मुलापासून 80-90 वर्षाच्या आजी किंवा आजोबांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. ऋतुजा बागवे यंगस्टर्स मध्ये खूप फेमस आहे, त्याचबरोबर मराठी स्त्रिया ज्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ती खूप फेमस आहे. शिवाय चिन्मय मांडलेकरांचं लिखाण आहे आणि Viacom 18 चे निखिल साने यांचा आशीर्वाद आहे. एवढं सगळं चांगले दिग्गज आहेत म्हटल्यावर सक्सेस फॉर्म्युला तर यांनी सहजच शोधून काढले असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि निखिल साने आणि सुबोध भावे हे जे कॉम्बिनेशन आहे ते काशीनाथ डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटापासून सुरू झालं, मग अश्रूंची लाली फुले हे नाटक आणि आता मालिका. सो आता हे सक्सेसचा हॅट्रिक मारणार आहे त्यात काही शंका नाही. मंडळी ही मालिका आपल्या भेटीस येणार आहे 11 नोव्हेंबरला आय थिंक दिवाळीच्या आसपास, आणि ही ऑब्व्हियसली एक डेली सोप असणार आहे. आणि तुला पाहते रे जशी सुबोध भावेने जास्त ताणली नव्हती सिरियल, तसंच काहीसं कदाचित आपल्याला या सिरियल मध्ये सुद्धा दिसेल, म्हणजे स्टोरी लाईन बांधलेली असेल अशी आपण अपेक्षा करूया. म्हणजे नो डाऊट हा एक खूप एक्साइटिंग आणि क्युरियोसिटी वाढवणारा प्रोमो वाटत आहे हे दोन्ही. आणि सुबोध भावे सारखा चेहरा असल्यावर याला नो डाऊट खूप ग्रँड ओपनिंग मिळेल आणि TRPचे रेकॉर्ड कदाचित मोडून टाकेल अशी आपण अपेक्षा करूया. मंडळी हा होता माझा चॅनलमध्ये केलेला मी पहिल्यांदा एका मालिकेचा ट्रेलर रिव्ह्यू. आय होप तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल. जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.